मतदान करने पर जो अनुभव 18 वर्ष पूर्ण होने बाद आता है और पहली बार मतदान करने पर जो खुशी मिलती है वह खुशी लोकमान्य तिलक कन्या विद्यालय में शालेय मंत्रिमंडल की स्थापना चुनाव प्रक्रिया में स्वयं छात्राओं को शामिल होकर मिली। शालेय मंत्रिमंडल की स्थापना के लिए कक्षा 5 से 7 के विद्यार्थियों की स्कूल की चुनाव प्रक्रिया सम्पन्न हुई। यह चुनाव प्रक्रिया भारतीय लोकशाही पद्धति से ली गई प्रत्यक्ष गुप्त मतदान तरीके से चुनाव होकर छात्राओं को प्रत्यक्ष अनुभव दिया गया। इसके लिए मतदान केंद्राध्यक्ष चुनाव अधिकारी प्रत्यक्ष मतदान केंद्र तैयार किए गए। प्रत्येक कक्षा के लिए स्वतंत्र 3 बूथ निर्माण किए गए। छात्राओं को मतदाता पहचान पत्र के तौर पर आधार कार्ड दिखाकर उंगली पर निशान लगाकर प्रत्यक्ष मत पत्रिका द्वारा शालेय मंत्रिमंडल की चुनाव प्रक्रिया संपन्न हुई। छात्राओं के जीवन में यह प्रत्यक्ष पहली ही चुनाव प्रक्रिया होने से छात्राओं में खासा उत्साह नजर आया। छात्राओं ने बड़ी संख्या में इस चुनाव प्रक्रिया में अपना सहभाग दर्शाया। स्कूल की मुख्य अध्यापिका बंडीवार मैडम इनके मार्गदर्शन में सभी शिक्षकों ने इस चुनाव प्रक्रिया में सहकार्य किया। उत्साहपूर्ण माहौल में संपन्न हुई इस चुनाव प्रक्रिया संदर्भ में स्कूल की छात्रा साधी शिक्षिका ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। अनिल बदलवार, मी सातवी विद्यार्थिनी। मला खूप आनंद झाला की आम्हाला सगळ्यांना की मत आम्हाला वोट करायला मिळालं आणि 18 वर्ष झाल्याशिवाय आम्हाला वोट करता येत नाही, तरी पण आमच्या शाळेने आम्हाला वोट करण्यासाठी संधी दिली म्हणून आम्ही शाळेची आणि मुख्याध्यापिका टीचरचे आम्ही आभार मानतो। आम्हाला खूपच मज्जा पण आली करताना, अनुभव आम्ही अनुभवले की कसं काय करायचं म्हणून। आम्हाला पुढे खूप त्याची माहिती आम्हाला राहणार म्हणून करतो। माझं नाव तनवी प्रवीण माळे आहे। आमच्या शाळेत असं मतदान केल्याबद्दल आणि आमच्या टीचरने आम्हाला मतदान करण्याची संधी प्राप्त करून दिली याबद्दल मी टीचरचे खूप आभारी मानणार। धन्यवाद। श्रद्धीकार, मला मतदान करून खूप आनंद झाला। एवढ्या लहान वयात आम्हाला मतदान करायची संधी मिळत नव्हती, पण आमच्या शाळेने ती आम्हाला मिळून दिली, याच्याबद्दल आम्ही आमच्या टीचरचे खूप धन्यवाद। माझे नाव ऋतुजा नरेश ताजने आहे। आम्हाला मतदान करताना खूप मजा आली आणि मतदानासाठी आम्हाला आधार कार्डची झेरॉक्स आणायला लावली होती, ती आम्हाला दाखवायला लावली आणि ती दाखवली आणि जे उमेदवार आहे त्यांच्यासमोर आम्ही उडी मारून आम्ही आमचे मत त्यात सांगितले आणि ती वोट करून त्या मतदान पेटीत आम्ही टाकली। कसा अनुभव होता? आम्हाला छान वाटलं मतदान करताना। आम्ही आमच्या सगळ्या टीचरला धन्यवाद मानेन की एवढं सुंदर मतदानाचं कक्ष आमच्या शाळेत त्यांनी प्राप्त केलं। शालेय प्रतिनिधी नायिका म्हणून उभी आहे, तरी मला सगळ्या मुलींचे अमूल्य मते पाहिजे। जर तुम्ही मला आपले अमूल्य मते दिले तर मी शाळेतील सांस्कृतिक क्रीडा व तथा बौद्धिक कार्यक्रमात आयोजन सगळ्यांना सहभागी करणार व सगळ्यांच्या समस्या समजून घेणार। जर शाळेतील शैक्षणिक गुणवंत उंचावण्यात सिटी केबलला माझी प्रतिक्रिया देत असताना मला खूप आनंद होत आहे। इयत्ता 5 ते 7 शालेय मंत्रिमंडळाची ही निवडणूक शालेय वातावरणामध्ये आनंदामध्ये पार पडलेली आहे। यासाठी आमच्या शाळेचे शिक्षक, झोनल ऑफिसर, प्रिसायडिंग ऑफिसर, पोलिंग ऑफिसर अशी वेगवेगळी नियुक्ती करण्यात आली आणि सकाळपासूनच शाळेचा परिसर एका वेगळ्याच भावनेने हरवून गेलेला होता। शिक्षकांनी अतिशय योजनाबद्ध पद्धतीने नियोजन केलेलं होतं आणि विद्यार्थिनींना शालेय जीवनामध्ये एक नागरिकशास्त्रामध्ये प्रत्यक्ष लोकशाही मतदान पद्धती हे प्रकरणच असते आणि आईवडिलांसोबत मतदान करायला जाताना
मतदारांच्या बोटाला लावलेलं जे जी शाई आहे ती पाहून विद्यार्थिनींना एक असं कुतूहल निर्माण होते. पण प्रत्यक्ष मतदान पद्धती ही कशी आहे याचं प्रत्यक्ष ज्ञान देण्यासाठी आज आम्ही आमच्या शाळेमध्ये ही निवडणूक घेतलेली आहे.